अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर शहरातील बोधवड रोडवरील ऋषिकेश नर्सरीजवळ काल सायंकाळी 7 वाजेदरम्यान घडली आहे। घटनास्थळी दाखल नागरिकांनी सदरची माहिती वनविभागाला कळवली। ही माहिती मिळताच वनक्षेत्र अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होत बिबट्याचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला होता। बिबट्याचा मृतदेह वनपरिक्षेत्र कार्यालयात आणत दुसऱ्या दिवशी या मृत बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली व त्याचे शवविच्छेदन करून त्यावर तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर श्रीकांत व्यवहारे, पशुधन विकास अधिकारी, तालुका लघुपशु सर्वचिकित्सालय जामनेर। आज जी घटना घडली आहे त्या बाबतीमध्ये आज मला जे वन खाते आहे जामनेर यांच्याकडून 7:30 दरम्यान एक कॉल आलेला होता की एक बिबट्या अज्ञात स्थळाच्या धडकेमध्ये किंवा रोडवर पडलेला आहे असं मला फोन आला। ॲक्च्युली आल्यानंतर मी त्याची पाहणी केली असता प्राथमिक तपासणी करण्यात आलेली आहे। त्यानुसार सकाळी सदर जे मयत जो बिबट आहे याचे वय अंदाजे 8 ते 10 वर्षापर्यंत असू शकते। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।